पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय आणि डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराजच विजयी होणार असा दावा देखील यावेळी केलाय. रेल्वे लाईन भागात पालकमंत्री विजयकुमार देशमुखांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावला. आपले चिरंजीव नगरसेवक किरण देशमुख त्यांची पत्नी यांनीही मतदानाचा हक्क बजावला. नूतन प्रशाला इथं मतदान केंद्रावर बऱ्यापैकी सकाळी गर्दी होती. ही निवडणूक म्हणजे नरेंद्र मोदींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी असून जय सिद्धेश्वर महाराजांचा विजय 100% आहे असं यावेळी पालकमंत्री म्हणाले. या प्रसंगी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेली आपला देश त्याचा अनुभव मला असं वाटतं की आज मी मतदानाला आलो चांगल्या संख्येने लोकशाही ह्या मतदानाला आणि आज मतदान करताना आपला देश आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी लोकशाहीमध्ये मतदान करणे हा फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी सगळ्यांना सांगितलं